नमस्कार आयच्या डिबेटीत तुमक सगळ्यांक योकार विषय असा रिजनल प्लॅनचा आणि रिजनल प्लॅन मला दिसता इतली फावटी डिस्कस करचो पडटा पण डिस्कशन खूप जातात पण रिजनल प्लॅन जायना आणि जे रिजनल प्लॅन जायना ते जाता हे दिसता ह्या सप्तका भीत फातोड्डेचं आमदार विजय सरदेसईन दाखवून दिला ताणी जे स्कॅम बाहेर काढले कन्वरशनचे ते स्कॅम पोवून सगळेच आबूत झाल्यात सरकार आबूत झाला दिसतं विरोधी पक्ष आबूत झाला आणि एक विजय एकटोच सध्या तरी त्या विषयाचे आवाज काढता बाकीची काँग्रेसवाले सुद्धा तगेले मदतीक विदतीक येतन म्हाका दिसनात तीन मानेक्स असा माझे बरोबर स्टुडिओ भितर पहिले आज विजय बाब स्वतः स्वागत तुमचे दुसरे असा त्यांचे आज ही सगळी गजाल डिफेंड करब लोबो भाजपाचे आमदार आणि तिसरे आसात बरोबर गोवा बचाव अभियानाच्यो निमंत्रक सबिना व्या मार्टीन स्वागत विजय स्केम बीम म्हणतात कन्वर्शन केले रिजनल प्लॅन वायलेट केलो हे सगळ्यो गजाली थोडी काडल्यो तुका हंगा एकट्याकच की झगडचे पडक इव्हन काँग्रेसवाले तुझे बरोबर कियाक ना इतिहास पळ इतिहास म्हणजे असो की काँग्रेसीचा सरकार एक मेन कारण आशिले तो रिजनल प्लॅन आणि रिजनल प्लॅन टू थाऊजंड ट्वेंटी वन करतना लास्ट मिनटात एक इको टुरिझम झोन्स म्हणून घाले ताजे खाती गोवा बचाव अभियानाय बोवाळ केला लोकांनी बोवाळ एडगर रिबर सोडून गेलो आणि हा एक व्हडलो इतिहास झाला आणि तातून मेन रोल व्हरपाक म्हण तो मनोहर पर्रीकरांनी केला ताणे म्हणले इको टुरिझम झोन्स म्हणतात ते इज अ वे ऑफ डिस्ट्रॉईंग द इको सेन्सिटीव एरियाज ऑफ गोवा सो so, आमची रानां काबार करप आमची काबार करप म्हणल्यारूच इको टुरिजम आणि हे एक व्हडलें स्कॅम हे लोकांकूय पटले आणि ताज्या खातीर काँग्रेस पडली आता तीच काँग्रेस म्हाका कशी सपोर्ट करतली ती काँग्रेस म्हाका काही सपोर्ट करू शकना आणि हे जे बी जे पी झाल्या ती काँग्रेसीची बी टीम झाल्या काँग्रेसीची बी टीम नाही काँग्रेसीची ए सुपिरियर टीम झाली आणि काँग्रेसी बी टीम केली बी टीम केल्या असे दिसता किया खातीर किया काँग्रेसीन तरी फक्त इको टुरिजम झोन म्हण तो प्रोपोज केल आणि झोन एडॉप्ट केलो आणि आमकां गोंयकारांक सांगूकूत ना फकत गाठयांक सांगले जे बेनिफिशरी आज आहात ते सगळे फक्त नॉन गोवन आज मेरेन दिश्टी पडल्यात म्हाका दिश्टी पडल्या ते आणि पुढे असू शकता पण एक तातून दिसता जो, 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 जो रिजनल प्लॅन म्हणतात इशू आणि चढ करून इको टुरिझम झोन दिस वॉज ऑलमोस्ट लाईक द ब्लॅक मनी इशू ऑफ द एनडी एक गजा सांग हे जे तुम्ही कन्वर्शनाची गजाल काढल्या ऑलमोस्ट दोन लाख अंशी हजार इतली जमीन इको इकोसेन्सिटीव इको टुरिझम प्रोजेक्टाच्या नावा सकल कन्वर्ट केल्या हे जे कन्वर्शन झालं हू आर यू होल्डिंग रिस्पॉन्सिबल

पहिले फर्स्ट मे टू थाऊजंड इलेवनात की इट इज थिक फॉरेस्टेड एरिया देर फॉर कॅनॉट बी कन्वर्टेड म्हणून हेच लोक सबसिक्वंटली सनद दितना सगळे अप्रूव करतात कित्याक सरकार की आमकां ते अप्रूव करूंक जाय सरकारची चीफ टाउन प्लॅनर जो आहा तो णव मार्च म्हणजे जस्ट म्हाका दिसता तीन आमी आमदार जाऊन तो येता आणि मिटींग तो आणि आर्डंट इन्फ्रास्ट्रक्चर एप्रूव करता म्हणजे जे लोक इको टुरिजम म्हणून बोवाळ घालताले ते आर्डंट इन्फ्रास्ट्रक्चरचे आर्डंट सपोर्टर झाले तिनूच दिसांनी इतले ताणी परिवर्तन झाले त्यांच्या भीत आणि ते अप्रूव करता अप्रूव करताना ते किती करतात दोन कोटी पांच लाख ऑफिशियल फी घेतात आता ती भितरल्यान कितली घेतली पार्टी फंडाक किती घेतली त्या लोकांनी एस्टीमेट करपाचे ते हांव करना कित्याक असले कितले इशू झाले ते कोण पूण एक इश्यू आहात सनद दिवचे पहिली फॉरेस्ट डिपार्टमेंटाक वता टी सीपीक वता कलेक्टराक वता आणि लँड सर्वेक वता हे कडेन भोवून लास्ट सनद म्हणजे ती अ फायनल स्टेज इज अ फायनल स्टेज बरोबर सो द फायनल स्टेज वॉज डन बिकॉज ऑफ द बॅकिंग फ्रॉम द टॉपिक फायलीन जर नोटींग पळयली जर तुम्ही काल दाखयला त्या भशेन प्रुडंट मिडियानूच काल दाखयला त्या रेवेन्यू मिनिस्टरान ते एंडर्स केलेले आहात आणि रेवेन्यू मिनिस्टर चीफ मिनिस्टरान एंडर्स केला पण घाला आणि ऑफिसर कोण जो एक्सटेन्शन अगरवाल तो जो ताका दी दी दिले ताजे घेतलें मायकल हे जे आता इतली सिरियस एलिगेशन असा हाव इज बी जे पी गरमेंट इतकी एलिगेशन झाले की ह्या प्रकरणा काँग्रेसीक बी टीम केली म्हण आणि तुम्ही हे टीम जावन बसल्या म्हणून आतां सी इको ट्युरिजम इज अ पार्ट ऑफ आम्ही जेन्ना पॉलिसी केली वेन यू टॉक अबाउट ट्युरिजम पॉलिसी ऑफ गोवा आणि ती फायनली टी सी पीक मानून घेऊची पडली कित्याक इको टुरिजम हॉटेल्स आर इन लॉट ऑफ प्लेसीस इन इंडिया ॲन्ड इंटरनॅशनल झाल्या ती भरपूर आहात बट ना हाऊ डू वी बिल्ड हिंगास जे गाईडलाईन्स फॉर्म केल्या तिंगा बरयता ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर वील बी परमिटेड ई मिनिमम प्लॉट एरिया विल बी टू लॅक्स स्क्वेअर मीटर एफ ए आर परमिसेबल इज टेन परसेंट आता हातून वॉट मटिरियल वील बी यूज टू बिल्ड दीस वुडन दिस कॉटेजीस आय फीलट इको टुरिजम शुड हॅव वुडन कॉटेजीस यू कॅन हॅव सम स्मॉल प्लीन लेवल अँड अबव दॅट शुड बी ऑल वूड बिकॉज इट इज कॉल इको टुरिझम अँड टू हॅव पमनंट स्ट्रक्चर्स इन हिली एरिया वेर There is a lot of uh, vegetation or uh, forest, for it's plants forest. or no it's <coughs> trees. Trees, like trees growing hmm. is little uh, not going down very well. Hmm. So, I feel that if ecotourism is allowed, it should it should have proper guidelines. And yeah, your guidelines form kela, okay, ten percent, whatever, but.

लेट हिम बी पार्ट ऑफ दे सनद दिले म्हणून काय झालं ना ना सनद दिले इमिटली की ते कंस्ट्रक्ट जातले सनद जर सारखे uh, जर गाइडलाइन्स घालो झाला इट इज इज गिवन फॉर चेंज ऑफ लँड यूज दैट इज फॉर व्हाट रीजन इट इज बीइंग गिवन 10% ऑफ द एंटायर प्रॉपर्टी एफआर इज ओनली 10% सो नाउ आई फील दैट टू कंस्ट्रक्ट दिस फला एप्रूवल जेन्ना वयतले Town planning has to come up with proper guidelines because when you are touching a hill area, mm. when you are going on a hill to put up these small wooden cottages as hotel, this cottages as a hotel, it should be purely eco-friendly. This is not this uh, sunner, this conversion Sanad has not done any damage. Even if it has done damage, it can be reversed. The, the money can be the same, but what? construction will be allowed. Whether it is lateral. Their stone, government has to be careful. Yeah. No, but we cannot allow in a forest area or a hilly area where there is lot of uh, uh, like birds come over there, there are animals or whatever is there. You know, it is finally a hill area. So, so we shouldn't... We should not disturb that. Hmm. Even if we are, When we are talking about eco-tourism, yes, that is the place. But what sort of constructions can come up? There cannot be. So no, you agree with this? No, in fact, uh, uh, what Vijay was saying is true, and you also know one of the grounds why the regional plan no. was uh, opposed uh, was because of this uh, certain concepts that came in like ecotourism. Now this is a backdoor entry to have these large construction. If you see. Uh, they say that 10%, but it is the uh, land is in so many uh, lakh square meters, mm. and so the 10% becomes so much more. It's like a huge colony, and they build high luxury. Uh, they, it's not a farmhouse. They, they build these huge luxury villas where uh, they sell it at a high price. And who is benefiting? It are people from those who have lots of money? They are coming. They are buying, and in no way it is benefiting the state. One. Two, you are destroying the eco cover. In fact, yesterday's uh, Green Tribunal has given a thing that you cannot cut a tree, you have to take permission, means they are taking the eco sensitive zones so seriously. Mm. And today it is a matter of serious concern that eco zones are being violated. And not only this, Ardent, several places uh, this violation is taking place. And I just want to clarify for the sake of the viewers, Regional Plan 2021 is the notified plan okay the government just to kind of fool the people because of the agitation they said it is kept on hold hmm. it is not on hold they issued a circular which says that whatever uh, you know land settlement land is common to 2001 and 2021 the permission would be given in this case it is not even uh, common Correct. so it is left to the discretion of the officials and you can see how the discretion is being used, hmm. and they are themselves not following their. Circumstances. But then, what is the way out? You are saying the plan is not on hold. This is the plan which is in force. It is notified. Yes. So legally, this is the plan. Government has to follow. See, uh, how to go ahead. See the point is that this is the legally notified plan. There hmm. are in this plan, we managed to get certain eco-sensitive zones marked. Okay, there are a whole lot of things which came in last minute which people have been objecting to. Now it is those things which we are saying you need to put a stop, and mm. that is what Mr. Parikar had agreed and said. Okay, we will stop these things where which were controversial. Okay, but what has happened is these have become the hotbeds of corruption mm. because this is where what is told it is stopped is where you get maximum revenue. My the, God. See. Uh, रिजनल प्लॅन टू थाऊसंड ट्वेंटी वन अँड टू थाऊझ वन आता आम्ही पासिंग किती देतात ओनली वॉट इज देअर ऑन टू थाऊजंड वन ॲंड नॉट वॉट इज देर ऑन टू थाऊसंड ट्वेंटी वन नाव इको ट्युरिजम जे आम्ही पासिंग दिलं मला दिसतं की आख्खे आख्या मॅपचे यू नो मार्क करचे पडतं वेर वी 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 कॅन अलाव इको ट्युरिजम बिकॉज इट इज अ पार्ट ऑफ ट्युरिजम पॉलिसी सी ऑल ओवर इंडिया वेरएवर देर आर Uh, they please. are saying under the guise of ecotourism you are giving backdoor and yes. e ent backdoor entry to real estate lobby. No, 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 no. See, eco -tourism, to poor, eco, -tourism eco, -tourism eco tourism, is a hotel. Eco tourism, if done like eco tourism, no, no, no It is it's see, different. You is are guideline? you are misinterpreting. See, the guidelines? guidelines are there. You the you go you go to you. town and country planning. They'll give you the guidelines. It is there on their website also. See, uh, see uh, I, e what I feel, if if the guidelines have to be slightly changed or looked modified. into modified it can be modified as per the uh, things which will fit but no construction for real estate people that is no no builder should be allowed hotels hotels are required but not intruding into some uh, private forest which is marked or uh, uh, whatever is is can marked as uh, animal uh, uh, this sanctuary. habitat uh, sanctuary okay vijay एक मयकल घुसपालायकलाच्या घुसपाला ना प्रकरणा असो की मायकल म्हणतात की दोन टेस्टी पास जाऊचे पडतात एक प्लॅन पास जाऊन आज जर खूप कोण घर बांधतो सर्वसामान्य गोयकाराचेच उलया दिल्लीवालो जो आमचे काबार करतो लोलिया आणि हॉटेल बांधतो ताजे सोड सर्वसामान्य गोयकार जो कलंगूट बांदूंक सोदता ताणें दोन टेस्टी पास करच्यो पडटा दोन हजार एक आणि दोन हजार एकवीस करेक्ट दोन्ही भितर जर सारकें सारखे दोनूय भितर तो सेटलमेंट सेटलमेंट असा जर तुम्हाला बांधूक हें हे कोणें सांगलें सांगले आमकां आता पर्रिकरांसेंब्लीत क्वेश्चन विचारलं तेन्ना सांगले आता जर आम्ही पळोवंक गेले जाल्यार अशें दिसता की ज्यो हायरेक्टिव्ह आहात हे वायलेशन जाल्लें आसा ऑर वीवर मिसलेड इन द एसंब्ली जे बशेन मोदीन आज लोकांना संगले की ब्लॅक मनी आपण हाडलो आणि हाडल्यावर पंधरा पंधरा लाख तुमच्या अकाउंटात वतले तसे आनी गोयकारां सांगले सात क्रिस्वजे ह बी जे पीन जिंकल्या या ह्या कारणा खात्री जिंकल्या हा इगर्जेन सपोर्ट कियाक केला किया ते रिजनल प्लॅन कन्वर्जन इलिगल करताले गोय विकूक काढिले आणि म्हणून हां निवडून दिले किया बरे करतले आता मायकल इज